नमस्कार मित्रांनो टेकमजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी मयूर तर आज आपण इकडे या मराठमोळ्या चॅनेलवर जिकडे मी मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमधून गॅजेट्सविषयी किंवा नवीन नवीन न्यूज टेक न्यूजविषयी माहिती देणार आहे तर इथे आपले स्वागत आहे तर आज आपण बल बोलणार आहोत रिलायन्स जिओबद्दल आत्ताच तीन चार दिवसांपूर्वी जिओकडून अशी माहिती मिळालेली की ट्रायने त्यांना सांगितलेलं की त्यांच्या ज्या ऑफर एकतीस डिसेंबर दोन हजार सोळाला संपणार आहेत वेलकम ऑफर ही तीन डिसेंबरपर्यंतच करावी ह्याचं एकच कारण होतं की ट्रायच्या नियमांमध्ये असं सांगण्यात आलं आहे की कोणतीही कंपनी त्यांचे जे प्लॅन्स असतात जे सुरुवातीचे प्रिव्ह्यू वगैरे असतात ते नव्वद दिवसांपुरताच ठेवू शकतात पण ह्याच्यामध्ये जिओने एक वेगळाच रस्ता ओपन केला की ह्याने असं सांगण्यात आलं की जे आमचे एक्झिस्टिंग कस्टमर आहेत ह्यांना थर्टी फर्स्ट आम डिसेंबरचं है आम्ही प्रॉमिस केलं तर ते तेवढंच राहावं ही एक अतिशय चांगली बातमी होती सगळ्या ग्राहकांसाठी कारण प्रत्येक ग्राहकांना असं वाटलेलं की आता तीन डिसेंबरला प्लॅन संपतो की काय आणि रिचार्ज करावं लागतं की काय पण आता जे नवीन सिम कार्ड घेणारे असतील नोव्हेंबरमध्ये वगैरे त्यांच्यासाठी हे फक्त तीन डिसेंबरपर्यंत ऑफर चालू राहणार आहे पण आपण जे सगळे एक्झिस्टिंग कस्टमर आहेत त्यांना सर्वांनाही एकतीस डिसेंबर दोन हजार सोळापर्यंत मिळणार आहे तर आज आपण याविषयी बोलणार आहात की जिओने अजून एक सुखद धक्का दिलेला आहे आपल्याला हा धक्का असा आहे की ह्याच्यामध्ये जे जिओचे प्लॅन्स ट्रायकडे जे सबमिट केलेले आहेत जसं तुम्ही या स्क्रीनवर इंग्लिशमध्ये बघतच असाल की जे जिओ जिओने प्लॅन ट्रायकडे सबमिट केलेले आहेत ते अजूनही देखरेखीखाली आहेत म्हणजे त्यांच्यावर डिस्कशन चालू आहे कारण ह्यांचे प्लॅन खूपच सगळ्या बाकीच्या कंपनींना धक्का देणारे आहेत तरीही म्हणून ते त्याच्यावर काम चालू असल्यामुळे जिओ एक जानेवारी दोन हजार सतराला जे ऑफिशियल लॉन्च करणार आहे ते करेल कसं कारण जर का कोण रिचार्जच नसेल करू शकत ट्रायने जर का ऑर्डर दिल्याशिवाय तर हे होणार कसं त्यासाठी त्यांनी एक अशी मधला रस्ता असा सोडलेला आहे की जे एक्झिस्टिंग कस्टमर्स आहे जिओचे त्यांना ही ऑफर परत एकदा एक्सटेंड होऊन मार्च दोन हजार सतरापर्यंत म्हणजेच एकतीस मार्च दोन हजार सतरापर्यंत अजून आणखीन तीन महिने नव्वद दिवस ह्यांना मिळणार आहे ती ऑफर एक्सटेंड करून आणि नक्कीच ही एक चांगली बातमी चा, चा आहे कारण आपण सर्वांना पहिल्यांदाच असं फोर जीचा प्युअर फोर जीचा एक अनुभव मिळत आहे कारण बाकी सगळ्या कंपन्यांचे फोर जी आहेत वोडाफोन एअरटेलचे पण ते अपग्रेडेड फोर जी आहेत ते प्युअर फोर जी नाहीत कारण त्यांच्यामध्ये कॉल हा थ्री जीवरच असतो आणि जिओच एक अशी सर्विस आहे ज्यांच्यावर व्ही ओ एल टी ई दॅट इज व्हॉइस ओव्हर एल टी ही सर्व्हिस आहे त्याच्यामुळे आपण फोर जी नेटवर्कवरही कॉल करू शकतात आणि ही एक, एक एकदम अत्यावश्यक आणि एकदम बेस्ट सर्विस जिओची म्हणण्यात येईल तर याच कारणामुळे हा एक जिओने मस्त एक चांगला एक सुखद धक्का आपल्या चाहत्यांना दिला आहे आणि ही एक दिवाळीची परवणीच असेल असं समजायला काही हरकत नाही तर मित्रांनो आपण आपल्याला एवढं माहीत असेल की आता एक जानेवारीला ते जे अनाऊन्समेंट करणार आहे ह्याच्यामध्ये त्यांनी अजून गुल एक गुलदस्त ठेवलं आहे की एकतर फक्त कॉल फ्री असतील मार्च दोन हजार सतरापर्यंत नाहीतर मग फक्त डेटा फ्री असेल नाहीतर मग पूर्ण वेलकम ऑफर ही फ्री असेल असं त्यांचे काहीतरी प्लॅन त्यांनी ठरवलेले आहेत मला तरी वाटते की त्यांची मोस्ट ऑफ त्यांचं जे बोलणं झालं आहे ते वेलकम ऑफर संदर्भातच झालं म्हणजे वेलकम ऑफरच अजून एक्स्टेंड करायची आहे नव्वद दिवसांची असंच त्यांचं बोलणं झालेलं आहे तर मित्रांनो जर का तुम्ही सिम कार्ड घेतलं नसेल तर प्लीज नजीकच्या स्टोअरमधून घ्या कारण तुम्हाला असं वाटत असेल की आता काय लगेच संपली ऑफर आता घेऊन काय फायदा नाही पण येस आता फायदा आहे एक जानेवारीला जेव्हा अनाऊन्समेंट होईल किंवा त्याच्याच आधी जेव्हा जेव्हा ते अनाऊन्समेंट करतील त्यावेळेस आपल्याला घाई नको कारण आत्ताच जिओच्या सिमकार्डसाठी एकतीस डिसेंबरजवळ येतानाही मारामारी असते तर पुढे काय असेल जर का ती परत एक्सटेंड झाली तर त्यासाठीच प्लीज आत्ताच्या आत्ता सिम कार्ड घ्या आणि या प्युअर फोर जीचा अनुभव नक्कीच घ्या आणि हां जर का आपल्याला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज ही व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक जरूर करा आणि ट्विटरवर फॉलो करा आणि जर का तुमच्या काही टेक क्वेरी असतील जसं की तुम्हाला काही अडचण असेल कोणताच मोबाईल घ्यायचा कशाही संदर्भात तर प्लीज आपण मला मेल करू शकतात माझा ईमेल आय डी यूट्यूबमध्ये मेन्शन केलेला आहे नाही तर तुम्ही मला अजून एका पद्धतीने कॉन्टॅक्ट करू हो शकता ते आहे ट्विटर ट्विटरवर तुम्ही हॅशटॅग आस्क टेक बस या नावाने या हॅशटॅगने तुम्ही मला क्वेश्चन विचारू शकता मी याचे आन्सर नक्की तुम्हाला देणार आणि प्लीज व्हिडिओला शेअर जरूर करा आणि हां जर का तुम्हाला आता सिम कार्ड घ्यायचं असेल आणि सगळ्यांना जो प्रॉब्लेम होतो जो जिओचा बारकोड जनरेट केला आहे आणि तो रिडीम दाखवते तर प्लीज आय इकडे आय कार्डमध्ये तिकडे बरोबर कार्डमध्ये तुम्हाला व्हिडिओ दिसेल ती जरूर बघा त्याचा तुम्हाला हेल्प मिळेल आणि हां या व्हिडिओमध्ये आय एम ए नंबर चेंज नाही होत तर तो स्पूफ होतो म्हणजे ज्याच्यामुळे फक्त माय जिओ ॲपला कळते की हा वेगळा मोबाईल आहे तर प्लीज मित्रांनो ही व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि हां बसला सबस्क्राईब जरूर करा आणि अशा व्हिडिओसाठी मला नक्की प्रोत्साहन करा आणि मी तुमच्यासाठी अशा मराठीमधून व्हिडिओ नेहमी असा बनवत राहील आणि रोज बनवण्याचा माझा निर्धार आहे तर चला मित्रांनो आज आपण या व्हिडिओची सांगता घेऊया आणि या मराठमोळा टेकबजला जरूर सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र जय हिंद